राजकीय पंडित काय सांगत होते, एक दोन जागा येतील, ठाणे आजच जाईल, मरेश मस्के पुढे गेले, ते पण टेन्शन मध्ये होते. अरे ठाणे हा एकनाथ शिंदे आणि दिगे साहेबांचा बालेकिल्ला आहे. अरे बाबा असं नाही करायचं. आता आणि म्हणून ठाणे कल्याण, कल्याण मध्ये तर मी गेलोच नाही, एकदा फक्त गेलो. अरे बाबा मला एकदा येऊ दे. श्रीकांत म्हणतो तुम्ही बाकी सगळ्या मतदारसंघात फिरा, इकडे मी बघतो. खरं आहे, श्रीकांत शिंदे बद्दल मी एवढंच सांगेन, पहिल्या वेळेस 2014 ला तो जेव्हा उभा होता, उमेदवार म्हणून त्याला कोणी ओळखतच नव्हतं. स्टेजवर तो फिरत होता ती नियोजन बघायला, राजनाथ सिंग साहेबांची सभा होती, तो पोलीस आयुक्त का DCP होते. ये लड़का, हे पोरगा कोण फिरतोय? मी बोला अरे तो उमेदवार आहे. एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे उभा आहे असं 2014 ला त्याचा प्रचार झाला. पण 2014 नंतर 5 वर्षात आणि पुढच्या आणखी 5 वर्षात श्रीकांत शिंदे यांनी त्यांची कामाच्या जोरावर ओळख निर्माण केली. आणि म्हणून मी तिकडे जास्त वेळ न देता देखील त्यांनी चांगलं मताधिक्य घेतलं. अरे 4 लाखापर्यंत गेला होता, पण एक पेटी आली त्याचा 1.5-1.5 लाखाने खास कण कमी झाला. आणि म्हणून मी मगाशी जे म्हणालो, कोकणात उबाटा साप, ठाणे कल्याण पालघर संभाजीनगर सगळं साफ, मुंबईतल्या 4 जागा कशामुळे गेल्या हे आता आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. आपण 13 जागा समोरासमोर लढलो उभाटाने. आपण त्यातल्या 7 जागा जिंकल्या. त्यांचा उभाटाचा स्ट्राईक रेट आहे 42%, आपला स्ट्राईक रेट आहे 47%. त्यांना 13 जागांवर 60 लाख मत मिळाली, आपल्याला 62 लाख मत मिळाली. आपल्या 15 उमेदवारांना 74 लाख मत मिळाली, म्हणजे प्रत्येकाला सरासरी रामदास भाई 4,93,000 मत. आणि त्यांच्या 21 उमेदवारांना किती मिळाली? आपल्याला 4,93,000, त्यांना 4,50,000. म्हणजे आपण सगळीकडे त्यांच्यापेक्षा सरस कोण आहे? खरी शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना, धनुष्यबाणाची शिवसेना आणि तुमच्या सर्वांची शिवसेना सरस ठरली. आणि त्यामुळे कोण जिंकलं आणि कोण हरलं हे स्पष्ट आहे. खरी शिवसेना कुणाची आहे याचा निकाल या निवडणुकीमध्ये जनतेनेच दिलेला आहे.